चांगल्या टीमच्या विपक्ष खेळ दाखवण्याची संधी आता कोशिंबडे या टीमला मिळती आहे। मॅच रंगतदार आहे। निलेश निमसे आणि त्याची एंटायर टीम जी काही मेहनत त्या सर्वांनी घेतली ती मेहनत रंग देती आहे, कारण स्पर्धा यशाच्या सर्वोच्च शिखराकडे वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते आहे। दानिव संघ आपला एक एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे जो समालोचक कक्षामध्ये पाठवा। दानिव संघ एक एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी आहे, अन्यथा दोन धावांना पेनल्टी लावली जाईल मॅच सुरू झाल्यानंतर। विश्वनाथ आणि जय सलामीची जोडी गोलंदाजी ट्रॅक वर ना पहिले षटक घेऊन गोलंदाज अमोल गोलंदाजी करण्याकरता सज्ज होते। बघूया कशा पद्धतीने इथे त्याच्या वतीने गोलंदाजी केली जाईल। पहिला बॉल अमोल कडनं, बेस्ट ऑफ लक बोथ टीम। पहिलाच फुल टॉस विश्वनाथ जाधव, कलात्मक स्ट्रोक, वन बाउंस ओव्हर द रोप, चेंडू सीमारेखा पार, चौकार चार, नो प्लस चार, एकूण पाच चा इशारा। विश्वनाथ एक मोठ्या इनिंगचा खेळाडू, हॅलो हॅलो, मोठ्या इनिंगचा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे आणि इथे एक चांगला स्ट्रोक त्याच्या वाटमधनं आपल्याला पाहायला मिळाला। चौकारामध्ये चेंडूला कन्वर्ट केलाय। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वर, गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय। अमोल पुन्हा एकदा फुल टॉस दिलाय, चेंडूला हवेमध्ये उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे मात्र इथे दोन धावांकरता कॉल आहे आणि दोन रन इथे इझिली कंप्लीट केल्या जातील। या दोनच्या मदतीने धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या दोन न वाढताना पुढे सरकून जाऊन पोचती ती सहा या आकड्यावर। एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय आणि तदनंतर सहा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत। सात धावा एक नोचा इशारा आहे पहिल्या बॉलवर, म्हणून पाच चेंडूचा खेळ शेष आहे। पुढचा बॉल यावेळेस मात्र कलात्मकतेनं गॅपमध्ये खेळला, अलॉंग द कार्पेट इथे बॉल, एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल, एक वर समाधान मानावा लागेल। अमोल चांगली गोलंदाजी, पहिला बॉल जो बीमरच्या स्वरूपानं त्यानं हाताळला होता तदनंतर मात्र रिफ्रेश झालाय। चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, अचूक मारा त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतो आणि तीच तर खरी गरज आहे त्याच्या टीमची। समोर किती मोठी किती चांगले खेळाडूंची टीम आहे यापेक्षा आपल्याकडे काय आहे ते दाखवणं गरजेचं आहे। आपण कसा खेळ करतो ते तुम्हाला दाखवणं अत्यावश्यक आहे। पुढचा बॉल उजव्या एसटी वरनं चेंडू थोडासा बाहेर राहिला, जय विश्वकर्मा स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल। जय आणि विश्वनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बॅटिंग करता येत असताना पाहायला मिळते। पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅक वर ना, गोलंदाज सज्ज होतोय। यावेळेस मात्र सॉफ्ट हँडलनं गॅपमध्ये खेळला, एक क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑफ कडे जोवर चेंडूला फील्ड केलं, धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या एक न वाढताना आणि पुढे सरकताना जाऊन पोचती येते अठरा या आकड्यावर, दहा या आकड्यावर माफ करा। आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर तीन चेंडूचा खेळ झालाय, जो एक्स्ट्रा बॉल होता त्यावर चौकार आलाय मात्र तदनंतर अमोलनं पूर्णपणे शांत ठेवलंय, ही त्याची एक जमेची बाजू आपण निश्चित म्हणू शकतो ज्या पद्धतीनं तो चेंडू डिलिव्हर्ट करतोय। यावेळचा बॉल, यावेळचा बॉल तो अचूक टप्प्यावर आहे, अचूक लाईनवर आहे, उजव्या अष्टीच्या बाहेर, चांगली पिचिंग आपल्याला पाहायला मिळते, चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय। अमोलला जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सुणं ते करणं गरजेचं आहे आणि अगदी योग्य त्यानं अचूक आणि भेदक मारा आपल्याला त्याच्या वतीनं पाहायला मिळतोय। विश्वनाथला थोडंसं बंदिस्त ठेवलंय। एकंदर चार चेंडूचा खेळ समाप्ती, अखेरीस धावफलकावर रन्स आहेत दहा। यावेळेस हा चेंडू सिंगलमध्ये कन्वर्ट केला गेलाय, क्षेत्ररक्षण थोडस ढिसाळ मात्र एक वरच समाधान मानावं लागेल, तारीफ करावी लागेल अमोलच्या गोलंदाजीची। पहिला चेंडू बीमर होता त्यावर चौकार आला होता मात्र तदनंतर फलंदाजांना पूर्ण बॅकलिपला खाली करायला त्याने भाग पाडलाय, कुठलाही मोठा फटका त्यानं आतापर्यंत
फलंदाजाला खेळू दिला नाहीये। जय स्ट्राइकर एंड कडे बॅटिंग करत असताना या षटकातील शेवटचा बॉल अमोल कडे, यावेळेस मात्र सरळ खेळले बॉलला, अगदी बाणाप्रमाणे सरळ, चेंडू निघून गेला सीमारेषा पार, एका टप्प्याखेरीस येतो इथे चौकार चार। षटक क्रमांक एक मध्ये जर आपण पाहिलं तर अमोल अगदी योग्य देना आणि भेदक मारा करताना पाहिला मियाला, मात्र शेवटचा बॉल जय विश्वकर्मा अगदी त्याच्या पुढ्यात दिला आणि त्यानं डाऊन द ग्राउंड स्ट्रोक कन्वर्ट केला, चौकारामध्ये चेंडूला कन्वर्ट केला आणि या चारच्या मदतीनं धावसंख्या 15 षटक क्रमांक 2 करता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय। गोलंदाज ऋतिक त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंड कडनं बॅटिंग करत असताना फलंदाज विश्वनाथ, आकाशात जर तुम्ही पाहिलं तर चंद्रमाचं अगदी नयनरम्याचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळते, काऊ कॉर्नरचं जे क्षेत्र आहे तिकडनं वर तुम्ही जर पाहिलं तर खूप चांगला नजारा तुम्हाला या मैदानाचा पाहायला मिळतोय। ऋतिक आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता चेंडू सीमारेषा पार चौकार, गोलंदाजी ट्रॅक वर ना पुढचा बॉल, पुन्हा एकदा बीमरचा इशारा, हा बीमर नाही हा बीमार आहे, कारण यानं 6 धावाही दिल्यात आणि तुमचं टेन्शनही वाढवलंय, 7 धावा एकंदर वाढतील, धावसंख्या जाऊन पोचते 34-34। पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल ऑन साइडला खेळला, क्षेत्ररक्षक आहे आणि अगदी त्यांच्या मधनं काऊ कॉर्नर मिडविकेटच्या मध्यावरनं चेंडू सीमारेषेला क्लिअर करतो, इथे रन्स मिळतील 4 चौकार।
दोन षटकांचा खेळ समाप्तीला आलाय, दोन षटकांचा खेळ समाप्ती, एकेरीस धावफलक आहे, एकंदर 38-38, शेवटचं षटक, अंतिम षटक, बघूया कोणाच्या हातामध्ये दिले जाईल, कुठल्या गोलंदाजाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल शेवटच्या अंतिम षटकामध्ये रन्स धावफलकावर जोडणं ते गरजेचं आहे, ते अत्यावश्यक आहे. शेवटच्या षटकाकरता गोलंदाजी ट्रॅकवर आलाय मयुरेश, त्याच्या खांद्यांवर टीमला विश्वास आहे, तो रोखेल, तो बंदिस्त करेल, तो बांधून ठेवेल, फलंदाजांना आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवेल, त्याच्या समोर अडकून राहील असा फलंदाज नाहीये. कारण टेनिस बॉल क्रिकेट मधल्या दर्जेदार खेळाडूंच्या विपक्ष ज्यानं सातत्यानं दर्जेदार खेळ केलाय तो विश्वनाथ जाधव उभा आहे. यावेळेस खूप जास्त बाहेर आणि धावसंख्या एक न वाढताना पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 39. खूप जास्त धावा धावफलकावर लागल्या गेल्यात, 39 रन्स आहेत, 6 बॉल अजूनही हाताळायचे आहेत. मयुरेश आहे गोलंदाजी ट्रॅकवर, इथे मात्र फटका हवेमध्ये, उंची जास्त, लांबी मैदानाच्या बाहेरची, विश्वनाथ जाधवच्या बॅट मधनं एक चांगला स्ट्रोक, वाईड ऑफ लॉंग ऑफ, षटकार 6. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या जाऊन पोचती येते 45-45. यावेळेस पुनश्च एकदा एक अतिरिक्त बॉल, व्हाईटचा इशारा, धावसंख्येत भर होतीये, धावसंख्येचा उच्चांक आणि रेकॉर्ड इथे प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. पुढचा बॉल, इथे विश्वनाथ कंटाळलाय, चेंडू येईल कधी बॅटच्या जवळ, धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ते एकंदर 47-47. गोलंदाज चुकांवर चुका करतोय, चुकांची पुनरावृत्ती करतोय आणि त्यामुळेच 47 धावा. मयुरेश आपल्या षटकातील दुसरा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र समोरच्या बाजूने खेळले, एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेले, एकच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या एक न वाढताना पुढे सरकून 48-48. 4 चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे, 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. पुढचा बॉल, यावेळेस पुनश्च एकदा अतिरिक्त बाहेर, 49. चार चेंडूचा खेळ अजूनही शेष आहे, इथे जयला नो बॉल आणि त्यावर षटकार 19. वेळ वाचवायचा आहे, तिथे वेळ वाढायला लागलीय, कारण या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचली आहे ती एकंदर 56. एन्काउंटर करतोय गोलंदाजाचा फलंदाज आणि ती एन्काउंटर टोटल आहे 56, ती टोटल धावफलकावर लागली गेलीय. एन्काउंटर सुरू आहे सध्या गोलंदाजांचं. पुढचा बॉल, यावेळी जय षटकार मारायचा नकार देतोय, तो म्हणतो नको बस झाले. धावसंख्येत एक न वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते येते 58-9+1. गोलंदाज बदली करावा लागेल, कारण सातत्यानं बीमार त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जाऊन पोचते ते एकंदर 58. या 4 नाईट मधला सर्वाधिक टोटल ती धावफलकावर लागली गेली आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र चांगला बॉल, निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय 58-58 धावा धावफलकावर आहेत. षटकातील अजूनही जर आपण पाहिले तर
तीन बॉल शेष आहेत, तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये अगदी सहजतेने उडवलंय बॉलला आणि तिथे एक चांगला कॅच झालाय. विकेट मिळतीये खेळाडूबाद. प्रतीक बॅटिंग करण्याकरता दाखल होतोय. प्रतीक पाटील पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि प्रतीकला माघारी परतावा लागेल. बॅक टू बॅक दुसरा गडी तंबूजा असरला परत. बॅक टू बॅक दोन चेंडूवर दोन विकेट्स आल्यात मॅच मध्ये. यावेळेस मात्र हा फटका तोही हवेमध्ये आणि हॅट्रिक कंप्लीट. धानवीच्या विपक्ष सलग तीन बॉल मध्ये तीन विकेट्स, हॅट्रिक कंप्लीट केली आहे फलंदाज बाद. या स्पर्धेच्या निमित्तानं इथे भेट देण्याकरता पवन देसले दुगाड इथून या स्पर्धेकरता इथे उपस्थित होत आहेत. पवन देसले बाबा चषक 2023 या स्पर्धेमध्ये पवन देसले यांचं आगमन होतंय. दुगाड इथून या स्पर्धेकरता तिथे उपस्थित होत आहेत. पवन देसले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम पवन देसले.
पुढे खेळवलं, फलंदाजाला अतिरिक्त एफर्ट लावायला भाग पाडलं आणि तदनंतर चेंडू विकेटच्या मागे घेऊन गेला. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. चार चेंडूचा खेळ समाप्त, एकेरीस रन झालं पाच. यावेळेस मात्र फटका चांगला आहे, सनिकेत शेलार एक चांगला कॅच तिथे कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट मिळतीये खेळाडू बाद